दरम्यान राहुल गांधींवरची कारवाई ही घटना विरोधी असल्याची प्रतिक्रिया आता शरद पवार यांनी दिलेली आहे। लोकशाहीची मूल्य चिरडली जातात असा आरोपही शरद पवारांनी केलेला आहे। राहुल आणि फैजल यांच्यावरच्या कारवाईचा निषेध व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे। राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर शरद पवारांची ही पहिली प्रतिक्रिया समोर येते आहे। याच्यामध्ये पवार नेमकं काय म्हणतात आपण बघूयात। राहुल आणि फैजल यांची खासदारकी रद्द करणं हे घटना विरोधी आहे, लोकशाही मूल्यांचा हा अवमान आहे, ही कारवाई अत्यंत निषेधार्ह आहे अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे। विकासाचा ध्यास म्हणजे 24